गोंदिया भंडारा लोकसभा निर्वाचन क्षेत्र से नाना पटोले को उम्मीदवारी दी जाने वाली थी, ऐसी चर्चाएं थी, लेकिन चौथी सूची में प्रशांत पटोले को उम्मीदवारी दी गई है। जिस पर प्रतिक्रिया देते हुए नाना पटोले ने कहा कि प्रदेश अध्यक्ष पद पर होते हुए मैं लोकसभा के चुनाव नहीं लड़ सकता। साथ ही उन्होंने कहा कि नाना पटोले चुनाव नहीं लड़ेंगे, यह डर भाजपा को है। मी प्रदेश अध्यक्ष आहे, प्रदेश अध्यक्षाच्या जबाबदाऱ्या संघटनात्मक असतात, त्या प्रचाराच्या जबाबदाऱ्या असतात आणि त्याच्यामुळे पक्षाने भूमिका मांडलेली होती आणि तुमच्या चॅनलवर ते आलं होतं की प्रश्नार्थक चिन्हामध्ये, पण मी त्या दिवशी सांगितलं तुम्हाला आणि तुम्ही जे यादी दाखवतात त्याच्यामध्ये 80% बरोबर आहे, 20%मध्ये थोडा बदल येणार, पण आता 90% बरोबर झाले, आता 100%वर आम्ही पोचलो, आता नवीन जे नावं येतात ते तुमच्याजवळ नव्हती ती नावं, त्याच्यामुळे तुम्ही जो कयास बांधलेला होता त्याच्याबद्दल आहे। अखेरी पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतो तो आम्ही काँग्रेस कार्यकर्ते म्हणून आम्हाला ते पालन करावं लागतं, त्याच्यामुळे आम्ही लढत नाही त्याचा दुःख नाही आहे त्यांना, त्याचं दुःख त्यांना दुसरं आहे की नाना पटोले मोकळा आहे तर हा आमची इकडे हालत खराब करेल, आणि अजूनपर्यंत यांनी गोंदिया भंडारीची जागा डिक्लेअर नाही केलेली आहे की त्यांना अनिवार्य वाटतं की नाना पटोले पुन्हा फॉर्म नको भरून टाकू, त्यामुळे अजूनपर्यंत गोंदिया भंडारीची जागा त्यांनी डिक्लेअर केली नाही। तर त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये भाजपने हे सोडा, तुम्ही जनतेचे मुद्दे मांडा ना, तुम्हाला मग असा होतं तर मग देवेंद्र फडणवीसनी उभं राहायला पाहिजे, सगळे मोठ्या नेत्यांनी उभं राहायचं, तर हे आरोप अशा पद्धतीचे लावण्यापेक्षा भाजप तुम्ही 10 वर्ष सत्तेत आहात राज्यात आणि केंद्रात, तुम्ही जनतेच्या प्रश्नावर बोला, शेतकऱ्यांच्या शेताला लाईन नाही आहे, आता व्होल्टेज मिळत नाही, लोकां शेतकऱ्यांचे पंप जळतात आहे, शेतीच्या मालाला भाव नाही, पिकं वाळत चाललेली आहेत, त्याच्यावर बोलत नाही ते का नाही बोलत, जनतेचे प्रश्न बोला। नाना पटोले आपल्या जागेवर बरोबर आहे, नाना पटोले सगळीकडे प्रचार करेल आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सगळ्यात जास्त खासदार निवडून आणण्यामध्ये यश आम्हाला प्राप्त होईल, तुम्ही चित्र बघा।